नाशिकमधून भाजपच्या अनिल जाधवांची माघार. राष्ट्रवादीच्या निवृत्ती अरंगळेंनीही अर्ज मागे घेतल्याचं कळत आहे, तर दिंडोरीतून हरिश्चंद्र चव्हाणांनीही अर्ज मागे घेतल्याचं कळत आहे. शांतिगिरी महाराज काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेशची नाशिकमधून भाजपच्या अनिल जाधवांची माघार आणि सोबत अजून दोन उमेदवारांनी देखील माघार घेतली आहे, नेमकं कारण काय आणि काय अधिक माहिती मिळते? खरं म्हणजे सर्वच पक्षांमधल्या उमेदवारांनी बंड केल्याचं आपल्याला दिसून आलं होतं. महायुतीमध्ये प्रामुख्यानं मोठं बंड झालं होतं. यामध्ये भाजपचे अनिल जाधव यांनी भाजपची शिस्त सोडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यांनी काल संवाद मिळावा सुद्धा घेतला होता. मात्र त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि भाजपची जी काही शिस्त आहे ती पाळली आहे आणि त्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे व नेत्यांच्या निर्देशाप्रमाणे मी अर्ज मागे घेतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचेच हरिश्चंद्र चव्हाण जे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष त्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी सुद्धा अर्ज मागे घेतलेला आहे. नाशिक लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर निवृत्ती अरंगळे हे अजित पवार गटाकडून उभे राहिलेले होते, त्यांनी अपक्ष अर्ज आपला भरला होता, त्यांनी सुद्धा आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांच्यासाठी आता मार्ग सुकर झालेला असला तरी पण आता ही जी लढत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातली ही आता तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये स्वामी शांतिगिरी विरुद्ध हेमंत गोडसे विरुद्ध हेमवाजी असं होणार आहे. खरं म्हणजे स्वामी शांतिगिरी हे शेवटच्या क्षणी माघार घेतील अशा अफवा अनेक दिवसांपासून सुरू होत्या, अनेक चर्चा अशा सुरू होत्या, त्यांना अनेक प्रकारच्या आमिष दाखवली गेली असंही बोललं जात होतं आणि नेते स्वतः गिरीश महाजन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना जाऊन भेटून आले होते. मात्र स्वामी शांतिगिरी हे आपल्या उमेदवारीवर कायम आहेत आणि ते आपली उमेदवारी या ठिकाणी अपक्ष म्हणून लढवणार आहे.